भाजपच्या गोटात दाखल झालेले पूर्वाश्रमीचे शिवसैनिक स्थायीचे सभापती गजानन बारवाल स्वगृही परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संदर्भात बारवाल यांनी एमसीएनशी संवाद साधला आहे. शहरभर चर्चा तुम्ही स्वगृही परतणार काय याच्या संदर्भात? आपल्याला माहिती आहे मी पूर्वी शिवसेनेत होतो. शिवसेना 30 वर्ष मी काम केलेलं आहे. लोकांच्या अपेक्षा माझ्याबरोबर असणे किंवा माझ्याबद्दल आपत्ती असणे हे स्वाभाविक आहे. परंतु मी तो पक्ष सोडलेला आहे. आता मी भाजपमध्ये आहे. मी कुठल्या प्रकारचा शिवसेनेमध्ये जाण्याचा मला अजून काही विचार नाही. तसा काही विचार केलेला सुद्धा नाही. मी भाजपमध्ये खुश आहे. आगामी निवडणुकीच्या काळामध्ये हा विचार केला जाऊ शकतो असं आता लोकांचं मत काय असतं त्याला नाही. पण माझं स्पष्ट भूमिका आहे. मला जो मानसन्मान जे भाजप पक्षाने दिला भूतो भविष्य तो मानसन्मान माननीय राव दानवेसाहेब माननीय कनवाने साहेब माननीय सर्व पत्रकारांनी दिला. माझे सर्व सहकारी माझ्याबरोबर प्रेमाने आहे. सहकार्य मला मिळत आहे. मला कुठलाच सरकार विचार नाही.